दक्षिणेतील काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या पैठणला आता लवकरच दर 15 मिनिटाला बस सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती स्थानक प्रमुख विजय बोरसे यांनी दिली आहे. दक्षिणेची काशी म्हणून पैठण शहराची ओळख. महाराष्ट्रातील भाविक कानाकोपऱ्यातून नाथषष्ठीला या ठिकाणी येतात. पवित्र तीर्थक्षेत्र असताना या ठिकाणी बस सेवा विस्कळीत होती, त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. तसंच पैठण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. तसंच या भागातील प्रवाशांचीही गैरसोय होत होती. या भागातील प्रवाशांची गैरसोय होत असल्यानं या संदर्भात हॅथवे एमसीएनं यावर बऱ्याच वेळा बातमी प्रसारित केली होती. विभागीय कार्यालयानं या बातमीची दखल घेऊन दर 15 मिनिटाला बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पैठणसाठी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर 15 मिनिटाला बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बस स्थानक प्रमुख विजय बोरसे यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार दिनांक 16 पासून पैठण मार्गावर प्रवासी व विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या गैरसोयीबद्दल ही गैरसोय लक्षात घेऊन विभागीय कार्यालयामार्फत 52 फेऱ्या चालविण्याचे आदेश आहेत. औरंगाबाद 2 नागरामार्फत 24 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या फेऱ्या सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी दर 15 मिनिटाला बसेस उपलब्ध राहतील. पैठण मार्गावरील प्रवाशी होणारी गर्दी व गैरसोय ही बाब लक्षात घेता विभागीय कार्यालयामार्फत आगाराच्या पॉकेटमध्ये प्रवाशांना सोयी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. MCN न्यूज चॅनलनेही वारंवार या बातमीचा पाठपुरावा केलेला आहे. प्रवाशांचे प्रश्न संदर्भात आम्हालाही वेळोवेळी विचारणा केलेली आहे. या अनुषंगाने विभागीय मार्ग कार्यालयाच्या आदेशानुसार दिनांक 16 पासून या फेऱ्या चालू होऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यात येईल अशी ग्वाही देतो. सोयीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो.